धाग्याच्या फोन मधून आवाज इतका व्यवस्थित कसा काय ऐकू येतो? असं म्हणतात की अंतराळवीर चंद्रावर एकमेकांचा आवाज ऐकू शकत नाहीत. आज समजून घेऊया की ध्वनीला माध्यमाची आवश्यकता का असते. साऊंड, व्हाय डज इट नीड अ मीडियम? कंपन पावणाऱ्या वस्तू ध्वनी निर्माण करतात आणि आपले कान तो ध्वनी ऐकतात. पण ध्वनीला कानांपर्यंत कोण पोहोचवतं? एका प्रयोगाच्या मदतीने हे समजून घेऊ. आपल्याला लागेल एक काचेची बरणी. घुंगरू, हे घुंगरू एका स्ट्रॉला लटकवून बरणीच्या झाकणाच्या मध्यभागी फिट केले. घुंगरांचा आवाज नीट ऐका. आता मेणबत्ती पेटवली. बरणी तडकू नये म्हणून तिच्यात थोडं पाणी घातलं. झाकण घट्ट बंद केलं आणि बरणीला उष्णता द्यायला सुरुवात केली. बरणीच्या आतली हवा गरम होऊन बाहेर यायला लागली. बराच वेळ उष्णता दिली. बाहेरची हवा आत येऊ नये म्हणून स्ट्रॉ दुमडला. आता बरणीत अगदी थोडी हवा शिल्लक राहिली, त्यामुळे इथे अंशतः निर्वात स्थिती तयार झाली आहे. पार्शल व्हॅक्यूम. आता घुंगरू वाजवले तर अतिशय कमी आवाज ऐकू येतोय. जणू आवाज निर्माण होतच नाहीये. बरणीमधली हवा कमी झाल्यावर आवाजही कमी झाला. बरणीमध्ये हवा असताना आवाज स्पष्ट ऐकू येत होता आणि हवेचं प्रमाण कमी झाल्यावर आवाज एकदम अस्पष्ट यायला लागला. बरणीतली सगळी हवा आपण काढू शकलो असतो तर आवाज अजिबातच आला नसता, कारण हवाच ते माध्यम आहे जे ध्वनीला पुढे पुढे घेऊन जातं आणि आपल्या कानांपर्यंत पोहोचवतं. चला हे समजून घेऊया. कंपन करणारी वस्तू ध्वनी निर्माण करते. या कंपनांची ऊर्जा आजूबाजूच्या हवेच्या कणांमध्ये कंपन निर्माण करते. हवेमध्ये दाबाचे तरंग निर्माण होतात आणि ध्वनी आपल्या कानांपर्यंत पोहोचतो. माध्यम नसेल तर ध्वनी प्रवास करूच शकत नाही, कारण ध्वनी यांत्रिक तरंग आहे. प्रवास करण्यासाठी माध्यम आवश्यक असणाऱ्या तरंगांना यांत्रिक तरंग असं म्हणतात. ध्वनीचं प्रसारण ज्या माध्यमातून होतं त्यानुसार ध्वनी बदलतो आणि ध्वनी ऊर्जेचा वेग देखील माध्यमावर अवलंबून असतो. हवेमध्ये ध्वनीचा वेग जवळजवळ 344 मीटर प्रति सेकंद एवढा असतो. म्हणजे ध्वनी तरंग एका सेकंदात 344 मीटर दूर जातात. पण हा वेग द्रव आणि स्थायू पदार्थांमध्ये मात्र वाढतो. हवेमध्ये ध्वनीचा वेग सर्वात कमी असतो. द्रव माध्यमात हवेपेक्षा थोडा जास्त तर स्थायूंमध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो. खेळांमधूनही विज्ञान शिकता येतं. चमचाला अशा प्रकारे धागा बांधून घंटेसारखा येणारा आवाज तुम्ही पण ऐका आणि ध्वनी आणि माध्यम यांचं नातं समजून घ्या. पुन्हा एकदा बघूया, ध्वनीला माध्यमाची आवश्यकता का असते? ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते. निर्वात पोकळीमध्ये ध्वनी प्रसारण होऊ शकत नाही.
ध्वनीचा वेग माध्यमावर अवलंबून असतो. हवेमध्ये ध्वनीचा वेग जवळपास 344 मीटर प्रतिसेकंद इतका असतो. द्रव पदार्थात ध्वनीचा वेग हवेपेक्षा जास्त असतो, तर स्थायू पदार्थात तो सर्वात जास्त असतो. आता तुम्हीच सांगा, चंद्रावर गेलेले अंतराळवीर एकमेकांचं बोलणं ऐकू शकतात की नाही? फक्त एक लक्षात ठेवा की चंद्रावर हवा खूपच कमी आहे, अगदी नसल्यासारखी आहेत. कंपन आहेत कान, पण धक्का सांगा कोण मारणार? आवाज आहे अन ऊर्जाही आहे, पण तरंग कसे काय बनणार? माध्यमच जर नसेल आसपास, कसा बरं होणार ध्वनीचा प्रवास? साऊंड नीड्स मीडियम. ध्वनीला हवं माध्यम.